एवढं गरिबांचा पॅनल होता, शेतकऱ्यांचा पॅनल होता, तुम्हाला काय आवडलं? आता ते त्यांनाच विचारलं पाहिजे. मला तर म्हटले रघुनाथ तुम्ही थांबायला पाहिजे होतो. म्हटलं मी का थांबायचे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मला अधिकार आहे, मी काम केले, मला आजमायचं आहे माझं. माझ्या पाठीमागे किती लोक आहेत, किती शेतकरी आहेत, कोण मला सपोर्ट करते, मला पाहू द्या ना. काय म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्ही सांगितलं माघार यायचं असं नाही. आणि ज्यावेळेस ना मला फॉर्म भरला ना, मी त्याच वेळेस डिक्लेअर केलं कोणी नाही लढलं तर राजू डोक्षी एकत्र एकटा लढणार. या मैदानामध्ये मी खुर्ची घेऊन येणार. तुम्ही आता कसं प्रति रिस्पॉन्स कसं आहे तुम्हाला वैयक्तिक? चांगला मिळतो. तुम्ही मोटरसायकलवर रोज फिरता का? हो. कोणती मोटरसायकल दाखव बरं आम्हाला. ह्या मोटरसायकल फिरता का? सगळं तोडमोड झाली आहे गाडीची. चालू द्या गरीबाची. हा गरीबाची, गरिबांसाठी लढणार नाही आहे माणूस आहे मी, लढतोय पेट्रोलची टाकी फुल करून. शेतकऱ्यांनीच तुम्हाला मदत केली का? शेतकऱ्यांनीच. टाकी फुल आता कुठं जाणार? सकाळी कुठं कुठं गेले होते? आज वडज, वडज, पारुंडे, येणेरे, बेलसर, तांब, सुराळे, आपटाळे. बर. उन्हातानात फिरलो आज, सगळ्यांना हात जोडले सगळ्यांनी मला. आता हे पुढच्या पार्टीचे दोन्ही बी पार्टीचे लोक ए सी गाडीमध्ये फिरतात मस्तपैकी. हां तुम्ही आता असं मोटरसायकल फिरतात. आता जनतेने शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे का खरं कोण आणि खोटं कोण. म्हणजे गरीबाच्या पाठीमागे राहायचे का ए सी गाडीमध्ये फिरणाऱ्यांच्या पाठीशी राहायचे. आता दोन्ही पण पॅनलचे लोक म्हणतात आम्ही शेतकरी, तुम्ही कोणी? मग मी आता बोललो असतो पण जाऊ द्या, मी शेतकरीचे, ते शेतकरी, मी पण शेतकरी. शेतकरी दोन वर्ग झाले का? अल्पभूधारक शेतकरी, ते पैसा कष्टातून आहे माझा. म्हणजे लोक मला सपोर्ट करतात, लोक म्हणतात निवडणुकीला उभं राहिल्यानंतर मी का लागते. मला जनता खर्च करते, लोक खर्च करतात. मी डिपॉझिटला सुद्धा मला पैसे मित्रांनी दिले नाही, मला शेतकऱ्यांना अन्याय झालेला पावत नाही ना, म्हणून मी लढतो. माझ्या बघा कोणी नाही आलं तरी मी एकट्या लढणार. मी मला काही म्हणजे आमदार खासदार विदार मी यांना कधीच मी येण्याचे, कारण त्यांची मला काहीच. तुम्ही शेतकऱ्यां एवढी गरिबी असताना शेतकऱ्यांसाठी लढता, परंतु शेतकरी काय तुमच्या पाठीमागे आहेत असं दिसत नाही. अनेक वेळा कधी कधी तुम्ही एकटेच उपोषणाला बसलेले असतात. ही माझी परीक्षा असू शकते. एक दिवस सगळे शेतकरी माझ्याबरोबर असणार, एक दिवस शेतकऱ्यांची क्रांती झालेली असते, एक दिवस शेतकरी सगळे एकत्र असतील, हे राजकीय पक्षातून बाहेर पडलेले असतील. पाहा तुम्ही एक दिवस येणार आहे असं. फक्त हे राजकीय पक्ष आहे ना व्हायबल करतात शेतकऱ्यांना एकमेकामध्ये ना, हा इकडं त्या गटात त्या गटात, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं वाटलं होतं. अच्छा आता मला सांगा तुम्ही का आता लोकांनी का तुम्हाला निवडून द्यायचं? लोकांनी निवडून द्यायचं, मी कामं केलेत, माझ्या कामावर विश्वास ठेवून मला निवडून द्यायचं. आणि मी 365 दिवस 24 तास शेतकऱ्यांसाठी काम करणार. नाही केलं तर मला जबाब विचारायचा. मी खुर्चीचा आदर राखेल, खुर्चीचा मान ठेवील. आल्यानंतर ही खुर्ची माझी नाही, ही सर्व शेतकऱ्यांची आहे. मी म्हणजे सत्याला म्हणजे आपापलेलं नाही, मी पैशाला आपापलं नाही. आणि मी माझ्या रक्तात भ्रष्टाचार नाही. मी जरी त्यांची निवडून आली 16 कोणाची येईल, एकटा राजू डोंगचे तिथं विरोध करणार. मी घाबरणार नाही कोणाला, किती कोट चांगलं काम केलं तरी विरोध करणार का? चांगल्या कामाला साध्य ना, पण चुकीचं काम जरी होत असेल शेतकऱ्यांच्या विरोधात मी विरोध करणार, नक्की करणार. म्हणून त्यासाठी मला तिथं जावं लागेल, मला पाठवावं लागेल तिथं. एकटं तुम्ही निवडून येऊ ना असं काय होणार आहे? होणार ना, बराच फरक पडेल. एकटं जरी असेल ना हे बाकीचे उद्योग होणार नाही. मी असं विचारतोय का तुमचे शेतकरी संघटनेचे नेते कधी कधी लय जोशात असतात, अशा निवडणूक आल्या मध्येच गायब होतात. मी सांगितले ना हे प्रत्येक शेतकरी प्रत्येक पक्षाला जोडला गेलेला आहे. वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर हे शेतकरी आमचे बाहेर पडतो. तुम्हाला असं म्हणायचं की संघटना वगैरे शेतकऱ्यांचे नाव खाली पीटी मी एखाद्या पक्षाची? हो आहेत ना शेतकरी, मग त्यांनी उतराय पाहिजे होतं ना. वरिष्ठांना आदेश द्यावला, मी शेतकरी म्हणून मैदानात उतराय पाहिजे होतो. मी शेतकरी, मी राजकीय पक्षाचा हस्तक नाही, कुठल्याही पक्षाचा नाही. मी सुद्धा कुठल्या पक्षाला सभासद नाही, सदस्य नाही. मी शेतकरी संघटना म्हणूनच काम करतो, शेतकऱ्यांसाठी करतो. संजय काळेच्या नेतृत्वाखाली जी सत्ता आहे ती उलथवण्यासाठी 4-5 पक्षाची लोक एकत्र आल्यात.
आणि ते म्हणतात आम्हाला लय शेतकऱ्यांची काळजी म्हणून आम्ही एकत्र आलो आहे. काय वाटतंय हा पुळका आहे का फक्त सत्तेचा काय म्हणतात त्याला लोभ आहे काय नाही. शेतकरी म्हणून जर असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू आणि पण फक्त तुम्ही याच्या त्याच्यासाठी लढत असेल तर राहू म्हणजे काय म्हणजे तुमचा पाठिंबा त्यांना. नाही ते सत्तेत आल्यानंतर बघू आम्ही मी तर येणारच आहे त्यांचा कोणाचा सभापती होणार ते माझ्या हातात राहणार आहे. कसं काय राहणार मग मी अपक्ष निवडून आल्यानंतर शेवटी माझी गरज लागणार त्यांना. कोणाला त्या दोन्ही पार्ट्या दोन्ही पार्ट्यांना संमिश्र सत्ता आल्यानंतर अपक्षाची गरज लागणार ना. बरं त्यावेळेस माझी गरज लागणार आहे मी निवडून येणार आहे मला खात्री. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का ते नाही काय कोणता तरी मराठी चित्रपट कटे मकर नानासपुरे काय गल्लीत कोणत्या दिल्लीत हा अपक्ष आला डायरेक्ट मुख्यमंत्री काय तसं पण होऊ शकतो सभापती पण होऊ शकतो. हा हा अजून काय नाही मी सांगतो म्हणजे हे काय नाही हे दिसतं तसं नाही आहे. मी जरी गरीब दिसलो जरी वाटलो ना पण माझं माइंड चालतं मला पैशाची गरज नाही आहे. मी पैसा नाही आहे पैशाला महत्त्व देत नाही. माझा 2-3 महिन्यामध्ये एक राष्ट्रीय पक्ष होतो आहे शिवनेरी शेतकरी संघटना निवडणूक आयोगाकडून मला मान्यता भेटते. त्यावेळेस हे मग जे जे आहेत ना तुम्ही स्थानिक लोकल आमदार तुम्ही पुढं पुढं करणार आहे मी करत नाही. उद्या हीच लोक मला पण विचारणार राजू डोंगसे मी पण मुंबईत बसणार आहे एक दिवस राज्यातले शेतकरी माझ्याबरोबर असतील समजू नका. म्हणजे पैसा आहे म्हणून तुम्ही उड्या नका मारून माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडं माइंड आहे माइंड आहे मी माइंड चालवणार. आता राष्ट्रवादी सारख्या पक्षाची जर मान्यता रद्द होती तर तुमच्याकडे एक बी आमदार नाही खासदार नाही कोण नाही. सुरुवात राज्यामध्ये ना तुम्हाला काय बोललो मी एक दिवस शेतकऱ्यांची क्रांती होणार आणि ही मी करणार सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणणार एका छत्राखाली सगळ्या शेतकरी संघटना आम्ही एकत्र येऊन राजकीय पक्षातून शेतकरी सगळे ऑटोमॅटिक बाहेर पडतील. राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांचा वापर करून घेतात. तुम्हीच आता हे मोटरसायकल जुनी फटफटी उभी फिरताय आणि म्हणताय साहेब लोकांना साहेब कधी मी ज्यावेळेस माझा पक्ष होईल ज्यावेळेस मी मुंबईमध्ये जाणार मुंबईमध्ये मी सूत्र हलवली त्यावेळेस माझ्याकडे पण येणार त्यात तुमच्यासारखे पत्रकार पण येणार आज कोणी येत नाही माझ्याकडे त्याचं पण झालं राजू ढोमशेला भेटू राजू ढोमशे तर तुम्ही येणार माझ्याकडे आता नाही येणार कोणी पण त्यावेळेस येणार राजू ढोमशेला भेटायला येणार. बघ आता एक प्रचाराची गाडी गेली बघितली का हा त्यांचा प्रचार आहे मग आता एकदम इनोव गाडी हा इनोव गाडी मग ए सी कार्यालय मी सांगितलं ना मी काल गाडी आल्या इनोवा स्कॉर्पिओ मला भीती वाटायला लागली पहिला आपण फार माग आहे म्हणजे आपण गाडी फिरतो मला टेन्शन यायला लागलं यांच्या मोठमोठ्या गाड्या पाहून पण एवढा पैसा येतो कुठून प्रचाराला मला विशेष वाटत. ते तर म्हणतात आम्ही गरीब आहे कसले गरीब ए सी गाड्यांमध्ये फिरतात इनोवामध्ये मस्तपैकी जेवणावळी होतात आंबरस मासवडी सगळं चाललंय काय गरीब कोण गरीब मी तर आहे का मी तुमच्याकडून आता तुम्ही मला वडा पोहोचारला दिवसभरात आता काही लोक तुम्हाला असं हेटाळणी करतात काय म्हणजे हा बिचकुले जुन्नरचा. अरे पण तुम्हाला उभं राहत येत नाही ना तुम्ही बिचकुले पण ना त्याला माना बिचकुले सुद्धा लढतोय लोकशाहीचा तो एक घटक आहे तो लढतोय लोकशाहीचा आहे ना आपल्याला जो अधिकार दिला तो वापरतो लढणार हे डेअरिंग करतो लढताना निवडणुका लढतो डेअरिंगमध्ये लढतो पण बरं तुम्ही जे बोलता ना आम्हाला हेटाई करताना तुम्ही लढून दाखवा ना तुम्ही उतरा ना मैदानात तुमचं दाखवा ना लोक काय चार लोक आहे ना फक्त बोलतात मागं पुढं बोलतात पण तुम्ही मैदानात येऊन लढून दाखवा ना आम्ही तरी डेअरिंगमध्ये लढतो आहे आम्ही येतो आहे आम्हाला समज काही नाव ठेव काही बोलू बरोबर ना काही म्हणू घाबरायचं नाही बिंदास राहायचं हे आज उद्या कधी मारायचं घाबरायचं नाही आणि मी घाबरत नाही. टिंगल्या करणाऱ्यांना काय चाललं जरा टिंगल्या करणाऱ्यांना मी एकच सांगू शकतो आपण ज्यावेळेस एखाद्याची टिंगल करतो ना टिंगल नाही ज्यावेळेस तुम्ही त्याचं कौतुक केलं पाहिजे का हार लोकशाहीचा घटक म्हणून लढतो आहे एका अन्याय एखाद्यावर अन्याय होत असेल ना त्याला न्याय मिळण्यासाठी हा लढतो आहे ज्यावेळेस आपल्यावर ज्यावेळेस आपण टिंगल करतो ना त्यावेळेस आपल्यावर पण वेळ येऊ शकते त्यावेळेस ना वेळ आल्यानंतर मग तुमची टिंगल करणारे पण कोणी नसतात तुमच्याबरोबर म्हणून कोणाची कधी टिंगल करू नका आणि टिंगल करा काय फरक पडत नाही मी आहे असंच राहणार मी सगळं बोलताना तुम्ही आता भावनिक झालात भावनिक हा तुमचे डोळे भरून आले नाही डोळे भरून नाही म्हणजे वाटतं मी म्हणजे फिरतो करतो वगैरे काम करतो फिरतो मला आवड आहे समस्या जाण नाही लोकांना कामाची केलेल्या याची जाण नाही एक दिवस जाणील लोकांना एक दिवस जाणील ठीक आहे आता माझ्याकडे मी फक्त तुम्हाला आठवतो सिजंट आंदोलन नारंगवेश 3 दिवस उपोषणाला हो होतं आज कुठे होते कार्यकर्ते माझ्याबरोबर कुठे आज दिसतात मी जरी समाजात करतो उस्मानीनी आज आहेत का पण मला एक लढाई जिंकल्याचा आनंद आहे
मी शेतकऱ्यांसाठी 10-57 बंद केला होता 3 वर्ष, शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला. परत कर्जमाफीसाठी आझाद मैदान मी मराठा आंदोलन त्यावेळेस 3 दिवस उपोषण होतं, त्यावेळेस तर मला केस सरकार वगैरे सगळे विनायक मिठे साहेब सगळे भेटले, सगळ्यांनी मला तिथले पोलीस IG त्यांनी मला भरपूर साथ दिली. मला म्हणजे अधिकारी वर्ग आहे ना मला फार साथ देतो, हे राजकीय पुढारी आहे ना कोणी देत नाही, पण आपले जे आहेत फ्रेंड सर्कल सगळे माझ्या बरोबर आहेत, हे त्याच्यामुळे माझ्या पुढारी माझ्या डोक्यातून उतरला. एक बी नाही, एक नाही, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस स्वतः सॉर्टी सॉर्टी, हे जो चांगला कार्यकर्ता आहे त्याला कधी जवळ करणार नाही, कारण त्यांना माहिती का हा आपल्या विरोधात याला जवळ करत नाही, मग हे कार्यकर्ता नाही हे वगैरे त्याच्याकडे असे, त्याच्यामुळे त्यांच्या मग आता हे म्हणतात आम्ही शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांसाठी उभं राहतो, तेव्हा शेतकऱ्याची मुले गरीब आहे. मला सांगा हे जे आहेत ना जेवढे उभे त्यांनी काय काम केलं मला दाखवा, कुठल्या आंदोलनात उतरले दाखवा, काय शेतकऱ्यांसाठी तुम्ही काम केले, तुम्ही कुठल्या माझ्या आंदोलनात आले, तुम्ही कांदा आंदोलन होतो आले जुन्नरला आली पाहता कसं काय ते बोलतात एवढे विरोध. मी आता त्यांना कुळकळलं असेल शेतकऱ्यांचं, ते शेतकऱ्यांसाठी फार लढतात असं त्यांना दिसत असेल. हा भो सांगा तुम्ही, मी जेवढी आंदोलन केले ना बोगस होती किंवा मी पैसे घेतले सांगा दाखवा मला, तुम्ही होते साक्षीदार सर्व आंदोलनाची. मी घरी गेलो माझ्या याच्यातून आलो, मित्रांनी मला सहकार्य केलं, मी आंदोलन करत राहिलो. मुंबईला जायला सुद्धा मला मित्रांनी डिझेलला पैसे दिले, आंदोलनाला जायला यायला पैसे नव्हते. मी अब्दुल सत्तार छत्ती यांनी मला 500 रुपये दिले यायला इकडे, मला आपल्या तालुक्यातल्या आमदारांनी सुद्धा आहे ना, मी ज्यावेळेस मुंबईला कार्यकर्ते घेऊन गेलो ना म्हटलं साहेब मला जरा राहिला आमदार निवासात जागा द्या, नाही म्हटले ते बोके. मग मी शेवटी अब्दुल सत्तारांच्या तिका म्हणजे औरंगाबादचे अब्दुल सत्तार तिथले आमदारांचे ते मित्र होते माझे कार्यकर्ते, त्याने म्हटले राजाभाऊ भावे काळजी करू नका आपल्या आमदारांचा रूम आहे, ते सगळे कार्यकर्ते असतात रिकाम माझे कार्यकर्ते, आम्ही तिथं पुन्हा आपलं ज्ञाती मंडळ नाही का मुंबईला तिथं एक दिवस आमचे कार्यकर्ते घेऊन आम्ही राहिलो. म्हणजे अशा लोकांनी मला साथ दिली, तुम्हाला साथ मिळत नाही तालुक्यातली पुढाऱ्यांनी मला त्यावेळेस ना मला वाईट वाटलं, एक आमदार तालुक्याच्या एका माणसाला म्हणजे राहायला जागा देऊ शकत नाही, बाळासाहेब दांगट पण आली विषय अंजली दमानियासारखी मला भेटायला आली तिथं एवढी उपोषण चालू होतं त्यावेळी. हा त्यावेळेस महादेव जानकर आंदोलनातून निघून गेले, दुधावर मी बोललो ना ते आंदोलनातून निघून गेले थांबले नाही. शेतकरी अशा लोकांच्या मागं का असतात, शेतकऱ्यांची मानसिकता मानसिकता त्यांना पैशावाला पाहिजे. उद्या जर तुम्ही का माझ्या हातात जर ब्रेसलेट असतो गळ्यात गोप बीप घातला असता तर लोक सगळी माझ्या पाठीशी राहिली असती, मी जर उद्या बघा स्कॉर्पिओमध्ये फिरलो ना सगळे लोक माझ्याबरोबर येतील सगळे, फक्त त्यांना फक्त असं पाहिजे खादीचे कपडे गळ्यात गोप ब्रेसलेट असा माणूस पाहिजे तेव्हा लोक पुढे येतात, पण जो काम करतो ना सर्वसामान्य माणूस त्याच्याबरोबर नाही राहत, येतील कालांतरून येतील मला अपेक्षा आहे माझ्याबरोबर येणार भरपूर येणार. मागं मी तुम्ही विधानसभेला उभं राहिले होतं तुम्ही कमी होतं मिळाले तुम्ही पडले 222 फार झाली मला 15 दिवसामध्ये मी प्रचार केला 222 मिळाली नशीब मागे, आणि माझ्या 222 म्हणजे काहीच नसू द्या पण मला ती फार मोठी 222 आहे ना, म्हणजे तालुक्यातून प्रत्येक गावातून मी खातं खोडले, पुढच्या विधानसभेला मी राडा करणार आहे, एक एक मत घेतले मी प्रत्येक गावातून, पुढच्या विधानसभेला बघा मी घोडा पलटी करतो सगळा टांगा पलटी, ही सुरुवात आहे माझी. त्यावेळेस मी आत्ता जाणार होतो त्यावेळेस माझ्याबरोबर बरेच असणार आहे प्रचारामध्ये, त्यात मुंबईतून सुटलं सगळं मी नाही सगळं एकदा पक्ष झाला ना माझा. तर तुम्ही आता एवढं ऊन ताणत फिरतं काही त्रास नाही होत का? नाही त्रास माय आपण म्हणजे एक माझी इच्छा आहे म्हणजे उत्साह आहे माझ्यामध्ये त्याच्यामुळे एक उमेद आहे माझ्यामध्ये मी निवडून येणार म्हणून मी हाय फ्रेश अजून काही नाही, ते जरा थोडेसे कुठं गाडीच्या खाली उतरले का लगेच घाम पुसतात. मी ना सकाळी उठलो तुमचं कसं हा ते सांग. मी सकाळी उठलो माझी बाजरी बाजरीची पाखरं हानली सकाळी घुसकली 8 वाजेपर्यंत ऊन पडल्यानंतर पाखरं जातात, ऊन पडेपर्यंत मी शेतात जातो बाजरीची राखण करतो आणि नंतर मग आंघोळ करतो, गाय आहेत माझ्याकडून किलार गाय मग त्यांना गवत पाणी वगैरे त्यांचं पाणी सगळं आहार वगैरे चारा बिरा करून मग आवरून मी प्रचाराला निघतो, ही माझी सुरुवात आहे. आणि मी शेतकरी मी आवर्जून सांगतो मी शेतकरी येऊन बघा ओरिजिनल शेतकरी ओरिजिनल मी शेती करतो, माझी शेती थोडी मी करतो, माझं चिन्ह खुर्ची आहे आणि विशेष म्हणजे काय झालं मला जे चिन्ह भेटलं माझ्या गुरु पत्रकार मित्रामुळे ते चिन्ह भेटलं, नाव नाही सांगत
पण ते खुर्ची चिन्ह असं भेटलं त्यावेळेस मला सर्वजण म्हटले का डोमसे तुमचा आजच विजयी आहे. म्हटलं कसं काय, ज्या खुर्चीसाठी हे दोघं पळतात ना, हे दोन पॅनल तयार झाले, हे आता मैदानात उतरलेत, हे खुर्चीसाठी पळतात आणि त्यांची खुर्चीच तुम्ही घेतली, त्याच्यामुळे तुमचा विजय आजच निश्चित आहे. तेव्हापासून मला आहे ना उत्साह वाढले का, यांचीच खुर्ची माझ्या हातात नाही, म्हणून खुर्चीचा विजय निश्चित आहे. आणि म्हणून सर्व मतदारांना विनंती करतो आणि मला जे मतदार आहे ते ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य मी सर्वसाधारण गटातून उभा आहे, तर मला सर्व मतदारांनी या बाजार समितीत शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी संधी द्यावी आणि तुमच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या खुर्चीचा मी सन्मान राखेल. आणि जर तुम्हाला माझं चुकीचं वाटलं तर माझा बिंदास कान पकडा, तर तुमचे ते चुकतो आहे, मी तुमचा आदर करेन. इथून आम्ही जे 16 इथेला निवडून त्या 16 एकटा राजू डोमसे विरोध करणार, चांगल्या कामाला पाठिंबा देणार आणि जर शेतकऱ्यांच्या चुकीचं जर असेल ना राजू डोमसे 100% विरोध करणार. आणि सगळ्यांना माहिती माझ्याविषयी, मी विरोध केल्यानंतर सगळ्यांना माहिती विरोध माझा भक्कम असतो, मी कधीही माझ्या हातात नाही विरोध. असं तर नाही ना होणार, उद्या मागं कसं 25 लाखचं काय झाली चर्चा आली, तुम्हाला तुम्ही घेणार 25 लाख इथं कोट्यवधी रुपये आले तरी मी घेणार नाही, एवढा लाचार नाही आहे. पैसे घेऊन लाचारी कधी पत्करायची नाही. आणि जो पैसे घेतो ना, जर समजा मी तुमचे पैसे घेतले आणि तुम्ही आले डोबाबाद आणि आपण तुमच्या गाडी हा साहेब फक्त मांडवलाची, हे आपल्या रक्तात नाही, आपण कधी कोणापुढे लाचार होणार नाही, स्वाभिमानीने जगणार. किती पैसे गरीब करावं असू दे, हेच गाडी आयुष्यभर वडापाव खाऊ पुढे जाऊ, पण लालसा नाही आपल्याला, अपेक्षा नाही जास्त पैशाची. आहेत एक मुलगा आहे चांगला शिकतो आहे माझा. कधी मतदान? मतदान आता 30 एप्रिलला. आणि मला अपेक्षा आहे, मी ज्यावेळेस फिरतो ना गाडीवर त्यास मला पाहतात सगळे, त्यावेळेस म्हणतात हा खरा उमेदवार फिरतो आहे, खरा उमेदवार फिरतो आहे, याच्या पाठीशी राहिलं पाहिजे, म्हणून मला उत्साह वाढला आहे. आजसुद्धा मला बरेच जण म्हटले नाही नाही तुम्ही उन्हातानात आले, आम्ही तुम्हाला मतदान करणार, यात मला धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद साहेब, नमस्कार. असं तुम्ही माझ्याबरोबर राहा, यापुढील काळातसुद्धा तुम्ही माझ्याबरोबर राहा, कारण मी आत्ता 2 महिन्यांनी माझा राजकीय पक्ष झाल्यानंतर हा होईल ते होईल. शिवनेरी असं म्हणणे का तुमचं आता हे चिन्हावर तुमच्या खुर्चीवर शिक्का मारू तुम्हाला निवडून द्या. ओके, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू, चला बाय बाय. आता कुठं? आता घरी. घरी जाणार आता? घरी. अच्छा, घरी जाणार, जरा गायांना खायला काढणार.